ठीक है, वेदा असल प्रोजेक्ट मध्ये, पण एक गोष्ट लक्षात ठेव देवा, तू जे मला सारखं ब्लॅकमेल करतोस ना, ते खूप महागात पडणार आहे तुला, याचा बदला मी नक्की घेणार आहे. घ्या की बदला, देवा भंडारी तयार आहे, कधी या आणि बदला घ्या. अगं मॅडमना माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. बाल मनावरती विपरीत परिणाम होऊ नये म्हणून मीच स्टुडंट्सना बाहेर काढलं. देवा मला काही ते खरं कळायलाच हवं. काय बोललास तू त्यांना? अगं हात जोडून नम्रपणे विनंती केली की वेदाला प्रोजेक्ट मध्ये परत घ्या. फार हळव्या आहेत आपल्या कार्यकर मॅडम, डोळ्यात अश्रू आले त्यांच्या आणि त्यांनी तुला प्रोजेक्ट मध्ये परत घेतलं. हार्दिक अभिनंदन. ऐक मला जरा फोन दे. ते शेखरचा फोन नाही तर मेसेज तरी आलाय का बघूया. अहो मी काय म्हणते, नका ना वाट पाहू त्या फोनची. बीपी वाढलाय हो तुमचं, रात्रभर डोळ्याला डोळा नाही लागलाय, ह्या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत आहे, ऑफिसला नाही गेलात. आराम करा ना जरा, कशाला पाहिजे तो फोन बिन तुम्हाला? अगं तुला कळत नाहीये सावित्री, त्याला जाऊन 10 दिवस झाले. पहिले 2 दिवस मी समजून घेतलं, म्हटलं गडबडीत असेल, नंतर करेल फोन. अजूनही एक फोन नाही, साधा मेसेज नाही, काय समजायचं काय माणसाने? ज्याला समजून घ्यायचंय तो एका गोष्टीत समजून घेतो, पण समजून घ्यायचंच नसेल तर काय करायचं? काय म्हणायचं तुला?